यासाठी प्रत्येक मुसलमानाने एकदा तरी तुरुंगात जायला हवं, तरच प्रत्येक मुजाहिद्दीनचा जिहाद सच्चा शिपाई बनू शकतो असं भडकाऊ आवाहन एका दहशतवादी संघटनेनं तरुणांना केलंय. ही दहशतवादी संघटना तरुणांना हिंसक कारवायांचं प्रशिक्षण देते, त्यासाठी शिबिर चालवते. या संघटनेची आणि तिच्या स्लीपर सेलची माहिती तपास यंत्रणेच्या हाती लागली आहे. आसाराम बापूला 2013 सुरत बलात्कार प्रकरणी आज शिक्षा सुनावली जाणार आहे. सेशन कोर्टानं आसारामला बलात्कार प्रकरणी दोषी ठरवलं होतं. आणखीन एका प्रकरणात तो जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. जोधपूरच्या जेलमध्ये तो सध्या बंद आहे. धुळे आणि साक्री तालुक्याला अस्मानी संकटानं झोडपून काढलं. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू आणि कांदा पिकांचं मोठं नुकसान झालंय. धुळे तालुक्यातील नेर, कुसुंबा, देवर तर साक्री तालुक्यातील मसदी, वस्मार या भागाला अवकाळी पावसाचा फटका बसलाय. सगळं ठीक आहे ना? ही सांधी दुखी, वेरिकोस व्हेन्स, डायबिटीज, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची, नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणाचा फटका रब्बी पिकांना बसला. हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झालाय, तर गहू आणि ज्वारी पिकावर वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होतोय. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचं उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. ढगाळ वातावरणामुळे नांदेडमध्ये भाजीपाला पिकं संकटात सापडली आहेत. वांग्यासह भाजीपाला पिकांवर अळींचा प्रादुर्भाव झालेला आहे. झाडांची पानं फुलं वाळू लागली आहेत, त्यामुळे वांग्याच्या उत्पादनात घट झाली आहे. लग्न सराईच्या मौसमात वांगी विकून चांगला फायदा होईल. या आशेनं लागवड केलेल्या वांगी उत्पादकांना याचा मोठा आर्थिक फटका बसतोय. नंदुरबारमधील धडगाव अक्कलकुवा तालुक्यात यंदा स्ट्रॉबेरीची चांगली लागवड झाली, मात्र या भागात बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी विक्रीसाठी रस्त्याच्या कडेला किंवा ग्रामीण भागामध्ये घरोघरी फिरावं लागत आहे. वाशिमच्या वनोजा गावची ऑरेंज व्हिलेज म्हणून ओळख झाली. गावात 2000 एकरांवर संत्रा बागेची लागवड झाली. त्यासाठी गावात संत्रा फळपीक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शेतकऱ्यांना फळपिकांबद्दल कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी मार्गदर्शन केलं. मावळातल्या गुलाबांना परदेशात मोठी मागणी मिळते, मात्र निर्यात खर्च 3 पटींनी वाढलाय. त्यात 18% GST भरावा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक बाजारातच माल विकावा लागतो. त्यामुळे परदेशात फुलांची निर्यात करून शेतकऱ्याला तोटा सहन करावा लागतोय. सह्याद्रीची उंची म्हणजे 24.